आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संभाजीपुरात शेतकऱ्याच्या अंगावर विजेची तार तुटून पडली, शेतकरी ठार. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार, कारवाईची मागणी. शिरोळ तालुक्यातील संभाजीपुरात वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याला आपला प्राण गमवावा लागला आहे. संभाजीपूर येथील शेतकरी अण्णासाहेब महादेव सुतार हे आपल्या सांगली कोल्हापूर मार्गावरील मानगावे पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असणाऱ्या शेतात शेतकामासाठी गेले होते. यावेळी डीपी जवळील तार तुटून त्यांच्या अंगावर पडली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी सुतार कुटुंबियांनी वीज वितरण कंपनीला या तारेच्या धोक्याबद्दलची सूचना केली होती, मात्र वीज वितरण कंपनीने याकडे गांभीर्यानं पाहिलं नव्हतं आणि याचा विपरीत परिणाम आज अण्णासाहेब महादेव सुतार या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. जयसिंगपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुतार यांचा मृतदेह आणण्यात आला. नंतर शवविच्छेदन करणं आणि ताब्यात घेण्यास नातलगांनी नकार देत प्रथम या घटनेला जबाबदार असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. यामुळे काही काळ वातावरण येथे तणावपूर्ण बनलं. छत्रपती ग्रुपचे नेते प्रमोददादा पाटील, बजरंग खामकर, शैलेश अडके, स्वाती सासने यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अखेर कायदेशीर कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर सुतार कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. केवळ वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेला हा संताप बाकी शिरोळ तालुक्यात आहे. महानगर न्यूज साठी संभाजीपूरहून ऋषिकेश बाऊचे. इथं हायवे हॉटेलच्या मागच्या बाजूला वायर तुटून एका शेतकऱ्याचं हे झालेलं आहे. तातडीनं आमचे शाखा अधिकारी मुल्ला साहेब आणि माणेसाहेब गेले. त्यांनी तिथून फोन केल्यानंतर मी स्वतः जाऊन आलो. घडलेली घटना जरा दुर्दैवीच आहे. याच्यापूर्वी त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये कंप्लेंट दिली होती पण कंप्लेंट दिल्यानंतर झुकलेला पोल आहे तो सरळ करण्याचा प्रयत्न करून ते सरळ केला होता. पण सकाळी जी घटना घडली त्याचं इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांना कळवलेलं आहे आणि वरिष्ठांशी बोलणं केलेलं आहे. लोकांची जी मागणी आहे त्याप्रमाणे त्यांचं ते नुकसान भरपाई आणि दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी असे जे लोकांनी मागणी केली त्यांची भावना लक्षात घेऊन आम्ही पुढचं तातडीनं करण्याची व्यवस्था करणार आहे. नुकसान भरपाई आणि त्याचबरोबर ह्यात कोण दोषी आहे याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर जरूर कारवाई केली जाईल. तारखेला तक्रार दिली होती की आमचा डाम तिरका आहे, तिथं स्पार्क लाईट सुद्धा पडत होते. पण एकही एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी किंवा जे काही कर्मचारी आहेत त्यांनी याबद्दल दखल घेतली नाही. आणि आज आमच्या समाजातील अण्णासाहेब सुतार यांचा हा दुर्दैवी एमएससीबीच्या हलगर्जीपणापासून मृत्यू झालेला आहे. आम्ही अशी मागणी करतो की त्यांच्यावर फौजदारकी गुन्हा तर व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय त्यांचं जे गरीब कुटुंब आहे त्याच्यासाठी मदत सुद्धा व्हायला पाहिजे. जो हा दुर्दैवी निधन जे झालेला आहे अण्णासाहेब सुतार यांचं, या कॉम्पेन्सेशनच्या बरोबरच जी काय त्यांची 2.5 ते 4 लाखापर्यंतचा जे आर आहे एमएससीबीचा तो ताबडतोब 1 महिन्याभरात त्यांनी तो त्यासाठी जी कागदपत्राची पूर्तता असेल ते एमएससीबी जे लवकरात लवकर करून त्या कुटुंबाला ती निधी लवकरात लवकर मिळवून द्यावा. त्याचबरोबर जे दोषी अधिकारी आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची नावं अजूनही सांगितली जात नाही आहेत आम्हाला, ती नावं आम्हाला लवकरात लवकर सांगावीत. आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर आम्ही रितसर पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट करत आहोत आणि त्यांच्यावरही सदोष मृत्यूचा गुन्हा दाखल करून या कुटुंबाला व आमच्या समाजाला न्याय द्यावा हीच विनंती. दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. या इलेक्ट्रिसिटीच्या अधिकारी असतील किंवा ते त्याचे वायरमॅन असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना वेळोवेळी कंप्लेंट देऊन सुद्धा यांनी हलगर्जीपणा केला आहे. तसं ते लेखी देत आहेत आणि आम्ही ते लेखी घेऊन त्याचा पाठपुरावा करून 100% त्या सुतार कुटुंबियांना आर्थिक मदत झालीच पाहिजे एमएसबीकडून. त्याची काळजी घेईन आणि शेवटपर्यंत छत्रपती ग्रुप त्यांच्या सुतार कुटुंबियांच्या पाठीशी राहील. आणि दुसरा मुद्दा, असे प्रकार आत्ता घडत नाहीत, महाराष्ट्रभर असेल शिरोळ तालुक्यात तर कित्येकदा घडले, तरी याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, ज्या खुर्चीवरती आपण बसतो ज्या खुर्चीचं खातो त्याची राखण सुद्धा करायची अक्कल या अधिकाऱ्यांना नाही आहे. त्यामुळं या घडलेल्या जयसिंगपूरच्या संभाजीपूरच्या घटनेवरून अधिकाऱ्यांनी अक्कल शिकावी महाराष्ट्रभरातल्या आणि त्यांनी इथून पुढं आपले इलेक्ट्रिकल वायरमॅन काय आहेत, ते काम काय करतात, जबाबदारी काय आहे, कंप्लेंट काय येते त्याची पूर्णपणे जागृतपणे राहून तिथं काम त्या खुर्चीवर बसून करावं ही मागणी छत्रपती ग्रुपची आहे.